मित्रांनो नमस्कार. सोशल मीडियावर आलेला एक सुंदर असा लेख आपल्यासोबत शेअर करतो आहे. शीर्षक आहे फक्त प्रेम करा. सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खी मैत्रीण, सख्खे काका, सख्खी काकू, सख्खी मावशी, नेमकं काय असतं हे सख्खं प्रकरण? सख्खा म्हणजे आपला सखा. सखा म्हणजे जवळचा. जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही केव्हाही काहीही सांगू शकतो, त्याला आपलं म्हणावं, त्याला सख्खं म्हणावं. सध्याच्या कलियुगात आपण काय करतोय हे सख्ख्या नातेवाईकांच्या कानावर पण पडताने इतकी खबरदारी घेतली जाते, तिथं सख्य नसतं, पथ्य असतं. ज्याच्याजवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो, मोठ्यानं हसू शकतो, किंवा काळजातलं दुःख सांगून स्पुंदून स्पुंदून रडूसुद्धा शकतो, त्याला सख्खं म्हणावं, त्याला आपलं म्हणावं. ज्याच्याकडे गेल्यावर आपलं स्वागत होणारच असतं, आपल्याला पाहून त्याला हसू येणारच असतं, अपमानाची तर गोष्टच नसते. फोन करून का आला नाहीस अशी तक्रारसुद्धा नसते. पंढरपूरला गेल्यावर विठ्ठल म्हणतो का, या या फार बरं झालं. माहूरवरून रेणुका मातेचा किंवा कोल्हापूरवरून महालक्ष्मीचा किंवा तिरुपतीहून गिरी बालाजीचा आपल्याला काही व्हॉट्सअप कॉल आलेला असतो का या म्हणून? मग आपण का जातो? कारण भक्ती असते, शक्ती मिळते आणि संकटमुक्तीची आशा वाटते म्हणून. हाही एक प्रकारचा आपलेपणाच. लौकिक अर्थानं वस्तूंच्या स्वरूपात देव आपल्याला कुठं काय देतो किंवा आपण नेलेलं तो काय घेतो? काहीच नाही. रुक्मिणी काय पाठीवरून हात फिरून म्हणते का, किती रोड झालीस, कशी आहेस, सुकलेला दिसतोस, काय झालं? नाही म्हणत. मग दर्शन घेऊन निघताना वाईट का वाटतं? पुन्हा एकदा मागे वळून का पाहावं वाटतं? प्रेम, माया, आपुलकी, विश्वास म्हणजेच आपलेपणा. काय असतो हा आपलेपणा? आपलेपणा म्हणजे भेटण्याची ओढ, भेटल्यानंतर बोलण्याची ओढ, बोलल्यानंतर ऐकण्याची ओढ, निरोप घेण्याआधीच पुन्हा भेटण्याची ओढ. ज्याला न बोलता सुद्धा आपलं दुःख कळतं, त्याला आपलं म्हणावं. आणि चुलत मावस असलं तरी सख्खं म्हणावं. मी त्याचा आहे आणि तो माझा आहे ही भावना दोघांच्याही मनात सारखीच असणं म्हणजेच आपलेपणा. एक शब्दही न बोलता ज्याला पाहिला पाहिला डोळे भरून येतात आणि निःसंकोचपणे गालावरून ओघळू लागतात, तो आपला असतो, तो सख्खा असतो. लक्षात ठेवा, ज्याला दुसऱ्यासाठी सख्खं होता येतं त्यालाच कुणीतरी सख्खं असतं. बाकी फक्त परिचितांची यादी असते, नको असलेल्या माणसांची गर्दी असते. तुम्हीच सांगा, फक्त आईची कूस एक आहे म्हणून सख्खं म्हणायचं का? ज्याला तुमच्या दुःखाची जाणीवच नाही त्याला सख्खं म्हणायचं का? आता एकच काम करा, करा यादी तुम्हाला असणाऱ्या सख्या नातेवाईकांची. झालं ना धसकन, होतंय ना धडधड, नको वाटतंय ना यादी करायला? रडू नका, पुसून टाका डोळ्यातलं पाणी आणि मानायला लागा सर्वांना आपलं. कोणी कितीही झिडकारलं तरी, कारण राग राग आणि तिरस्कार करून काहीच हाती लागत नाही. जग फक्त प्रेमानं जिंकता येतं. धन्यवाद.